नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करत विधानसभेत विरोधकांचा सभात्याग तर विधानपरिषदही याच मुद्द्यावर तातडीच्या चर्चेची विरोधकांची मागणी गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं मुंबईत निधन आज मुरगुड या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा आयर्लंडवर आठ गडी राखून सहज विजय शिखर धवनचं शतक सविस्तर वृत्त अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतीचं झालेलं जा मोठं नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी केल्यानं विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रचंड गदारोळ होऊन अखेर विरोधकांनी सभात्याग केला प्रश्नोत्तराचा तास रद्द करून शेतकऱ्यांच्या मदतीबाबतच्या प्रश्नावर चर्चा करावी अशी विरोधकांची मागणी होती अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नोत्तराचा तास रद्द न करण्याची भूमिका घेतली तरी विरोधकांची घोषणाबाजी सुरूच राहिली अध्यक्षांकडून न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत विरोधकांनी सभात्याग केला यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नुकसान भरपाई या विषयावर बाकी कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याचा निर्णय झाल्यानं गदारोळ थांबला या प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात करताना भाजपाच्या संजय कुटे यांनी नव्या शासनाच्या योजनांची माहिती दिली सरकार आता ठोस उपाययोजना करत असल्यानं शेतकऱ्याला निश्चित न्याय मिळेल असा विश्वास संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला या सरकारने दुष्काळी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता चार हजार कोटी रुपयाचं वाटप केलं एवढी मोठी रक्कम याआधी कधीही वाटप झाली नव्हती गेल्या तीन वर्षात ठिबक सिंचनचं अनुदान दिलं नव्हतं हो तेही अनुदान दोन वर्षाचं ह्या सरकारने मागच्या सरकारचं देणं पूर्ण केलं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाल्याची टीका केली हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा अशी मागणी त्यांनी आज केली सर्व सभा आजचं कामकाज बाजूला ठेवून तातडीने या विषयावर चर्चा सुरू करावी अशी मागणी केली परंतु यामध्ये सरकारची संवेदनशीलता जी आहे याच्यामध्ये कुठे दिसत नाही प्रश्न जर झाला पाहिजे अन्य स पत्रिकेचं काम झालं पाहिजे सातत्यानं सरकारी पक्षाकडून आग्रह होता परंतु एका बाजूला शेतकरी आत्महत्या करतोय त्याला कुठली मदत मिळत नाही मोठ्या मोठ्या पॅकेजच्या घोषणा केल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये अन्य कोणत्याही कामापेक्षा सरकारनं तातडीनं या विषयाची चर्चा सुरू करण्याची आवश्यकता होती गेल्या अधिवेशनात झालेल्या घोषणांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही अशी टीका राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली दोन हेक्टरची मर्यादा न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पंचवीस हजारांची मदत द्या अशी मागणीही त्यांनी केली माजी मंत्री छगन भुजबळ भास्कर जाधव यांनी देखील शेतकऱ्यांचे प्रश्न जोरदारपणे मांडले तर गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्याला जगवण्यासाठी काहीतरी करा, करा। अन्यथा आपल्यालाही भविष्यात विरोधी पक्षात बसण्याची वेळ येईल असे खडे बोल सुनावले या विषयावरची चर्चा संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती असं आमचे प्रतिनिधी सरस्वती कुवळकर आणि मिलिंद विमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे विधान परिषदेतही आज विरोधकांनी राज्यातल्या दुष्काळ अवकाळी पाऊस तसंच गारपिटीनं उद्भवलेल्या परिस्थितीसंदर्भात इतर कामकाज बाजूला ठेवून तातडीनं चर्चा घ्यावी ही मागणी करत प्रचंड गदारोळ केला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे भूसंपादन विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होऊन या संदर्भात मतदान सुरू आहे दोन हजार संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं संमत केलेल्या कायद्यात सुधारणा करणारा अध्यादेश डिसेंबरमध्ये जारी करण्यात आला आहे त्याची जागा हा कायदा घेणार आहे हे, हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचं प्रल्हाद सिंह पटेल यांनी चर्चेदरम्यान सांगितलं तर संमतीविषयक कलम काढून टाकल्याचा आरोप करत काँग्रेसच्या गौरव गोगोई यांनी सरकारवर टीका केली धर्मनिरपेक्ष जनता दलाच एच डी गौडा यांनी विधेयकाला विरोध केला तर हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची सूचना तृणमूल काँग्रेसनं केली राज्यसभेत आज खाण आणि खनिज सुधारणा विधेयक दोन हजार पंधरा प्रवर समितीकडे पाठवण्याच्या विरोधकांच्या मागणीमुळेही कामकाजात प्रत्यय आला क्रांतीज्योती आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यात फुलेवाड्यात सावित्रीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली समाजाचा विरोध पत्करून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला शिक्षणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं नागपुरातल्या महात्मा फुले कॉटन मार्केट इथं सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नागपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर मुन्ना पोकुलवार तसंच नगरसेविका हर्षदा साबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विविध सामाजिक संघटनांनीही सावित्रीबाईंच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण केली कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात लढवय्या झुंजार नेता अशी ओळख असलेले ज्येष्ठ नेते माजी खासदार सदाशिव मंडळी यांचं काल मध्यरात्री मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं ते एक्याऐंशी वर्षांचे होते पन्नास वर्षांहून अधिक काळ समाजकारण आणि राजकारणात असलेले मंडळी कागल विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते एकोणीशे त्र्याण्णव ते पंच्याण्णव या काळात त्यांनी राज्य विधिमंडळात विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून सलग चार वेळा त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते काही काळ केंद्र सरकारच्या पंचायत राज समितीचे अध्यक्ष होते त्यांचा पार्थिव देह आज सकाळी कोल्हापूर इथल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आला होता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली कागल तालुक्यातल्या मुरबुड या त्यांच्या जन्मगावी त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं आयर्लंडचा आठ गडी राखून सहज पराभव करत स्पर्धेत सलग विजयाची रंगपंचमी साजरी केली आयर्लंडचं दोनशे साठ धावांचं आव्हान पार करताना सलामीवीर शिखर धवननं अकरा चौकार आणि पाच षटकार फटकावत एकदिवसीय क्रिकेटमधलं आपलं आठवं शतक झळकावलं त्यापूर्वी आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरुवात केली मात्र त्यांची मधली तसंच तळाची फळी गडगडली आणि आयर्लंडचा डाव दोनशे एकोणसाठ या माफक धाव संख्येवर आटपला शतकवीर शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं भारताचं साखळीतला शेवटचा सामना येत्या चौदा तारखेला झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे परभणी शहरासह जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला सोनपेठ आणि पाथरी तालुक्यातला विटा लिंबा या गावात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे अवकाळी पावसामुळे गहू ज्वारी हरभरा या पिकांसह आंबा चिंच मोसंबी या फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे ज्वारी पिकाच्या नुकसानीमुळे चारा टंचाईत आणखी भर पडण्याची चिंता शेतकऱ्याला भेडसावत आहे नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुका आणि परिसरात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं ज्वारी आणि इतर पिकं भुईसपाट झाली असून शेतीबरोबरच घरांची पडझड झाल्याचं जा वृत्त आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात जळकोट परिसरातील सलगर नांदगाव आणि जवळपासच्या दहा ते पंधरा गावात गारपिटीनं पीक आणि फळबागांचं नुकसान झाल्यानं बळीराजा मात्र हवालदिल झाला आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर मराठवाड्यात हलका पाऊस झाला येत्या अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याचीही शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान वीस नागपूर पस्तीस वीस पुणे बत्तीस सतरा औरंगाबाद तेहतीस अठरा नाशिक चौतीस सतरा कोल्हापूर बत्तीस बावीस रत्नागिरी चौतीस एकवीस सोलापूर चौतीस बावीस आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान एकोणीस ठळक पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करत विधानसभेत विरोधकांचा सभात्याग तर विधान परिषदेतही याच मुद्द्यावर तातडीच्या चर्चेची विरोधकांची मागणी गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचं मुंबईत निधन आज मुरगुड जन्म या जन्मगावी अंत्यसंस्कार आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा आयर्लंडवर आठ गडी राखून सहज विजय शिखर धवनचं शतक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ डोळणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी त्या अनुषंगानं भारतीय स्त्रियांच्या विकासात सावित्रीबाईंच्या कार्याचं योगदान या विषयावर चर्चा करण्यासाठी प्राध्यापिका आशालता कांबळे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार